सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ आज 4 जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज 4 जून आहे, देशामध्ये लोकसभेचा निकाल हा सुरू आहे, मतमोजणी सुरू आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये निकाला लागणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी एकच म्हणणं मी मांडेल की नक्कीच कोणतंही सरकार येऊ पण शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांची शेती शेतमालांचा विचार नक्की व्हायला हवा. शेतीमालाला चांगला भाव मिळो आणि यापुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं चांगलं भलं हो, एवढीच अपेक्षा या निकालाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करू आणि जाणून घेऊ 4 जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. मित्रांनो, तत्पूर्वी खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, मी आपणास विनंती करतो की आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 6,718 क्विंटल. या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,150 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 216 क्विंटल. सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला. या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 1,771 क्विंटल. या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,700 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 6,410 क्विंटल. पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर 1,600 आणि कमाल दर मिळाला आहे 2,500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती येत आहे इस्लामपूर. इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 175 क्विंटल. इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 600 क्विंटल. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,040 रुपये प्रति क्विंटल. यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8,100 क्विंटल. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,150 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,452 रुपये प्रति क्विंटल. यानंतर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 10,000 क्विंटल. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 750 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,800 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,271 रुपये प्रति क्विंटल. यानंतर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 410 क्विंटल. सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,050 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,260 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 413 क्विंटल. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,261 रुपये. यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 500 क्विंटल. मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,750 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,122 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 9,000 क्विंटल. पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2,051 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,461 रुपये प्रति क्विंटल.